या तुमच्या अशा वागण्याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? हे सगळं का करताय आणि यातून तुम्हाला काय सिद्ध काय करायचंय? तुमच्या मॉलच्या स्वप्नासाठी कशाचाही विचार न करता बेधडक सगळे निर्णय घेत गेलो आम्ही. त्या सगळ्यावर तुम्ही बोळा फिरवलात. त्या मोरे सरांना राजीनामा द्यायला लावलात. देवयानीला कामावर पुन्हा रुजू करून घेण्यासाठी मॅनेजमेंटला पत्र लिहिलं. शाळेची इमारत पडण्याचं काम थांबवलं. का ओ काय चाललंय काय? तुम्हाला माहिती आहे आधीच आपला प्रोजेक्ट डिले झालाय. त्या सिम्सन इंटरनॅशनलच्या नोटिसेसवर नोटिसेस येत आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं आम्ही? आमच्या बंधुराजांचं मनपरिवर्तन झालं म्हणून. अहो उद्या त्यांनी आपल्यावर केस केली, क्लेम ठोकला तर किती नुकसान होईल माहिती आहे? काय खूळ घेतलं तुम्ही डोक्यात? भैयासाहेब, आजपर्यंत तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात तो यापुढे तसाच ठेवा. मॉल, शाळा आणि देवयानी या बाबतीतले आमचे निर्णय आम्हाला घेऊ दे. परमेश्वराच्या कृपेने आमचं हे नवीन आयुष्य आम्हाला मिळालंय. हे नवीन आयुष्य वेगळ्या प्रकारे जगण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला जगू दे. आणि आम्हाला समजावायला जाऊ नका भैया साहेब, कारण आम्ही आता समजवण्याच्या पलीकडे गेलेलो. देवयानी देशमुख मीच. हे तुमच्यासाठी. कोणी दिलं हे? हो बुके कोणी पाठवला? विक्रमादित्य. विक्रमादित्य? देऊ हा तर मोरे सरांनी मुख्याध्यापक म्हणून दिलेला राजीनामा आहे. कसं शक्य आहे? तूच मला सांगितलं होतंस ना की मोरे सर राजेश शिर्केंच्या विश्वासातला माणूस आहे. त्यांनी राजीनामा कसा काय दिला? प्रति देवयानी देशमुख, आपणास कळवण्यात येते की स्वर्गीय हंबीरराव राजेश शिर्के स्मृती विद्या मंदिरामध्ये आपण शिक्षिका या पदावर कार्यरत असताना काही गैरसमज झाल्याने संस्थेने आपणास कामावरून काढून टाकले होते. मात्र सदर प्रकरणामध्ये आपली काही चूक नसल्याचे संस्थेच्या लक्षात आले आहे. संस्थेकडून झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी संस्था सन्मानाने आपली शिक्षिका या पदावर पुन्हा नियुक्ती करत आहे. देव, तुला काय वाटतं? त्यांनी तुला पुन्हा कामावर का बोलवलं असेल? विक्रमादित्यला वाटतं म्हणून कामावरून काढण्याचं सुद्धा हेच कारण होतं. विक्रमादित्यला वाटतं म्हणून. पण त्याला तुला तुला का भेटायचं आहे? माहित नाही.
या आधीही मला त्यांनी फोन केला होता. देहू आणि तू मला आता सांगतेस कशासाठी फोन केला होता, काय बोलला तो? हेच म्हणत होता की मला तुला भेटायचंय. साक्षी, मी कुणालाच सांगितलं नव्हतं, कारण आईला कळलं असतं ना तर आईने उगाच काळजी केली असती ग. देहू, हे बघ, हे बघ, तुला सावध राहायला हवं. विक्रमादित्य तुला वेगवेगळी अमिष दाखवतोय. मला असं वाटतं ह्यामागे त्याचा नक्की काहीतरी डाव असणार. देशमुख, थट्टा करायला सुद्धा एक लायकी असावी लागते तेवढी सुद्धा तुमची कधी नव्हती. आणि लीड मॉडेल तर तू आमची कधीच नव्हतीस. तुझ्या दादूंशी सुरू असलेल्या आमच्या लढाईतला तू फक्त एक प्यादा होतास. प्यादा समज. नाऊ गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅनो जरीला माझा फेस खूप मॅजिकल वाटतो. किती लाखाचं कॉन्ट्रॅक्ट करणार आहे? मॉमला तर मी सगळं खोटं सांगितलं, पण नॅनो जेरी, त्याने तर माझा अपमान केला. शी, हे सगळं अचानक असं उलट का घडायला लागलंय माझ्या आयुष्यात? काहीच कळत नाहीये. रिअली अनफॉर्च्युनेट श्रावणी. कुणाला सांगू नकोस की तू राजेश शिर्केंची लीड मॉडेल आहेस म्हणून. तुला ऍड कॅम्पेन मधून काढून टाकलंय हे अख्ख्या इंडस्ट्रीला माहितीये. खोटं बोलतीस तू. काय नशीब असत ना एक एकाचं. कालपर्यंत तुझी ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक अगदी धडपडत होती, पण आता तुलाच ऑडिशन देण्यासाठी लाईन मध्ये उभं राहावं लागतंय. हाऊ सॅड श्रावणी, तू का माझ्या मागे लागलीस? मी तुला आधीच सांगितलं होतं. डोक्यात हवा जाऊ देऊ नकोस म्हणून. तू कुठे माझं ऐकलंस? श्रावणी, तू कधीच मॉडेल नव्हतीस. विक्रमादित्यने त्याच्या फायद्यासाठी तू मॉडेल आहेस असा गैरसमज निर्माण केला होता. बघ, अजूनही विचार कर. स्वतःच्या प्रेमात पडणं बंद कर. शांत हो बेटा, शांत. माझं करिअर संपलं ग. असं नाही म्हणायचं, ही तर सुरुवात आहे. ज्या विक्रमादित्यने देवयानीचा बदला घेण्यासाठी तुझा अपमान केला, त्याच विक्रमादित्यकडून देवयानीचा अपमान नाही घडवून आणला तर नावाची अभिलाषा नाही. राज, तू ये ना आते. देवयानी, साक्षी कुठे आहे? तिला भेटायला खास पाहुणे आले. नमस्कार. कोण आपण?
मी ओळख करून देतो. काल रात्री साक्षीने ज्यांच्या नोकरीवर लाथ मारली आणि ज्यांना मी फटकावलं तेच साक्षीचे बॉस. आय मीन एक्स बॉस. तुम्ही का आलाय तिथे? चालते वा, जस्ट गेट लॉस्ट. आणि राज तू का घेऊन आलास त्यांना इकडे? मी सांगतो, तुम्ही तयार व्हा, मी तुम्हाला ऑफिसला घेऊन जायला आलोय. तुम्ही कंपनी सोडली नाहीये, तुम्ही अजूनही माझ्या कंपनीचा महत्त्वाचा घटक आहात. काय बडबड चालली तुमची? सकाळी सकाळी ढोसून आलात का? साक्षी काका, हेच ते माझे एक्स बॉस ज्यांनी मला डिनर साठी इन्व्हाइट केलं होतं. दारू पिऊन मी आज नाही काल आलो होतो तुमच्या समोर. अहो दारूच काय, नशा होती माझ्या डोक्यात माझ्या पोझिशनची, मस्ती होती मला माझ्या पैशांची, वेळ लागला तुम्हाला वेळ. साक्षी मॅडम मला माफ करा, मी तुमचे पाय धरतो, प्लीज मला माफ करा. काय काय बालिश म्हणाय तुमचा, उठा नाही तुम्ही. आहेच मी बालिश, तुम्ही समजूतदार आहात ना, पण तुम्ही का नाही सांगितलं की तुमचे आणि राजेशके परिवाराचे एवढे जवळचे संबंध आहेत? साक्षी मॅडम, झालं गेलं विसरून जा, आता असा हलकटपणा परत कधी होणार नाही. तुमच्यावरच नव्हे तर कोणत्याही कुठल्याही मुलीवरून नाही, आय प्रॉमिस. तुम्ही समजावं ना साक्षी मॅडमला प्लीज, आणि विक्रमादित्य राजेश यांना सांगा की मी माफी मागितली म्हणून प्लीज. विक्रमादित्य, त्याचा काय संबंध? म्हणजे काल साक्षी मॅडम बाबत जे घडलं ते त्यांना कळलं, खूप संतापले होते ते. फक्त माफी मागण्यासाठी त्यांनी मला जिवंत सोडलं असं समजा वाटलं, पण प्लीज मॅडम त्यांना समजवा, मला माफ करायला सांगा त्यांना. तुम्ही आता जा आधी इथून. जातो, पण साक्षी मॅडम तुम्ही मला फक्त एकदा माफ करा आणि कंपनी जॉईन करा. चला, मी तुम्हाला डबल सांगा. चला चला, वाटल्यास गाडी पण पाठवतो, पण पण विक्रमादित्यला सांगा, समजा त्यांना प्लीज, नाही तर माझा पूर्ण परिवार रस्त्यावर येस मॅडम. प्लीज तुम्ही नोकरीवर जॉईन व्हा मॅडम, प्लीज मॅडम. इतक्या वेगवेगळ्या माणसांना एकाच वेळी आपल्या चुकांची जाणीव कशी होऊ शकते? सतत फोन करणं, सॉरी कार्ड पाठवणं, बुके पाठवणं, मोरे सरांचा अचानक राजीनामा देणं, शाळेनं मला आणि त्या नालायक माणसाने तुला नोकरीवर परत बोलवणं, नाही हे सगळं त्या विक्रमादित्याचं नाटक आहे. माझं तर डोकं चालेन असं झालंय. हा विक्रमादित्य अचानक आपल्या आयुष्यात अशी घुसखोरी का करतोय? सरळ जाऊन विचारूया का त्याला की त्याचा प्रॉब्लेम काय आहे? डोक्याला मार लागल्यामुळे त्याला वेड लागलाय का नाटक करतोय तो? मला ना, मला तर काही कळेन असंच झालंय. आपण मोठे झालो म्हणून आपल्याला जग कळायला लागलं असं नसतं ना? साक्षी, मला ना एका इंटरव्ह्यू साठी जायचंय, मी निघू.
तू काय ठरवलंयस? माझा स्वाभिमान मला सांगतो की लाथ मारावी त्या नोकरीवर. पण देव, आपली गरज मला सतत त्या डबल पगाराच्या ऑफरची आठवण करून देते. छोटे छोटे डिसिजन घेणं सुद्धा आता किती कठीण होत चाललंय आपल्याला. दादू होते तेव्हा सगळं किती सोपं आणि सहज होत ना.